हॅलो गाईज, तर कसे आहात तुम्ही सर्वजण? तर गाईज, आज आपण पुन्हा एकदा खेळण्यासाठी जात आहोत शॅडो बाय टू. तर हे काय सीन झाला मी तुम्हाला सांगतो. तर सर्वात प्रथम मी गेम अपडेट करण्यासाठी घेतला होता, त्यानंतर मला माहीत नाही की काय झालं, पण काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि त्यानंतर मग गेम पुन्हा एकदा रिस्टार्ट झाला. सो आपल्याला आता ही गेम पुन्हा एकदा खेळायची आहे. तर जे तुम्ही ह्या अगोदर सुद्धा पाहिले ते आता पुन्हा एकदा पहा. राऊंड वन फाईट. तर मागच्या व्हिडिओमध्ये, स्टार्टिंगच्या व्हिडिओमध्ये जी परफॉर्मन्स होती, तर त्यापेक्षा खूप चांगलेवाले परफॉर्मन्स आपण देतोय. खूप चांगलं काम झालं. ओके, तर आपण राऊंड वन जिंकलो आहेत. राऊंड टू अँड फाईट. ह्याला एकच लात पडली पाहिजे, ॲग्रेसिव्ह. तर आपण किंजीपासून दोन्हीच्या दोन्ही राऊंड आपण वाचवले आहेत. आणि हे काय अचीवमेंट अनलॉक, ॲग्रेसिव्ह 500 XP, लेवल अप लेवल 4, हे तुम्हाला समोर दिसलंच आहे. तर ओके, आता आपण काय करूया, ली अंक्स सो च्या ह्युमन इविल सोबत आपण फायटिंग करूया. सो सर्वप्रथम वाला आलेला आहे शॅडो वर्सेस शिन, म्हणजे शिन आपला एनिमे. तर राऊंड वन अँड फाईट. हो पावर आहे ना, हा माहिती आपण ह्या दोघांपासून पाहिलेलं आहे. पण ह्यावेळेस खूप वेगळा पावर असा मला वाटतो, ह्याच्यात खूप वेगळ्या प्रकारचा पावर आला आहे. हे बघा, ठीक आहे, असो जास्त आपल्यासोबत काय टिकू शकत नाही, कारण हे जे चाकूच कमी गेले ते बघा. ओके, तर आपला राऊंड टू चालू झालेला आहे. क्रिटिकल हेड आहे, क्रिटिकल खूप सारे, आपण खूप सारे काही करतोय. ओके, क्रिटिकल खूपच चांगलं काम झालंय. तर ओके, तर आपण किंजीसोबत हा बॅटल आपण पूर्णपणे क्लिअर केलेला आहे. तर आता आपण जातोय पुढे. ॲक्ट वन हिरो रेबॉर्न. आता ह्याचा काय सीन आहे ते तुम्हाला माहीतच आहे, पण कदाचित कदाचित काय होईल माहिती का, एक मिनिट तुम्हाला सांगतो मी. तर ह्याचा काय सीन आहे हिरो रेबॉर्न, तर मला वाटतं की त्यामध्ये एखादा नवीन मोड ऑफ बॅटल तयार होईल. सो ओके, बघूया आपण काय सीन आहे. तर जायचं का मग, जाऊया. ओके चला, तर मग वाटलंच होतं मला. तर टूर्नामेंट शॅडो
वर्सेस मंकी. मंकी म्हणजे लिटरली माकड नाही आहे, तर तो त्याचा नावच मंकी आहे. राऊंड वन चालू झाला आहे. ओके परफेक्ट, नॉट अ स्क्रॅच. खूप स्मूथली आणि भारीपणे खेळलो आपण. राऊंड टू चालू झालाय. क्रिटिकल फर्स्ट ट्राय आपण दिला, बरोबर आहे ना? क्रिटिकल आणि वेपर काय हार. क्रिटिकल हेड हिट. ओके, तर आपण मंकी सोबतचा आपण फाईट आपण जिंकला आहे. स्किल लेवल इन्क्रीज होईल. स्टार टूचा आपल्याला म्हणजे थोडक्यात लेवलच त्या जिंकला आहे आपण. लेवलच नाही, फ्री फायरमध्ये सुद्धा आहे ना. हां तसंच आहे. तर ओके, आपण नवीन स्किल शिकतोयच, हा माहिती आहे की अगोदर सुद्धा आपण पाहिलेलं आहे. ओके, तर आता आपण जातोय मेन्यूमध्ये. शॅडो वर्सेस थॉर. स्मूथली आपण मारतोय बघितलं. ओहो, विथ लेस डॅमेज आपण मारलेलं आहे. आता राऊंड टू चालू झालाय. हेड हिट. ओहो यार, जास्त वेळ मला म्हणजे असं काही बोलायला पण चान्स नाही भेटला. इतकं लवकर ही मॅच संपली, माहिती का? ओके, तर आता आपण नेक्स्ट मॅचकडे जातोय. शॅडो वर्सेस चेस्टर. मेल का फिमेल? फिमेलच वाटतं मला, कारण मग कसं सांगतो. कॉम्बो अडॅप्ट, कॉम्बो सेवन क्रिटिकल, कॉम्बो एक्सपर्ट. हेड हिट, हेड हिट, हेड हिट, कॉम्बो थ्री हेड हिट. तर आपण राऊंड वन जो आहे आपण तो खूप भारीपणे जिंकलाय. तर आता राऊंड टू चालू झालाय. ओके, मला वाटलं ती मला आता मारून टाकते काय की, पण काय तेरा मी डाय हार्ड फायटर. कॉम्बो एक्सपर्ट 100 XP. वाव. तर आता मी काय म्हणतोय, तर सर्वप्रथम आपण आता जातोय मेन्यूमध्ये. मेन्यूमध्ये जाऊन जातोय आपण वेपनमध्ये. तर हे जे नकल्स आहेत त्याला आपण बाय केले. तर हे जे नकल्स आहेत त्याला आपण काय म्हणतो माहिती आहे? वाघ नख हे, आणि हिंदीमध्ये याला काय म्हणलं जातं? बाघ नख नाखून, असं काहीतरी म्हणलं जातं ना. तर हे जे वाघ नख आहेत ते तुम्हाला माहीतच आहे जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहत असताल. तर हे जे वाघनख हे त्याच्याने शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांनी
अफजल खानाचा पोट फाडून त्याची हत्या केली होती। तर तुम्ही जर महाराष्ट्रात हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला माहीतच पडेल, पण जर दुसऱ्या स्टेटमधून पाहत असाल तर तुम्हाला माहिती पडेल, तरीही पडेल, ते पण कसं मी सांगतो। तर तुम्हाला ज्यानं कोणाला ह्याबद्दल एकदम डीपमध्ये माहिती आहे, मला तर माहितीच आहे, पण बाकीच्या ज्यांना अजून काही वेगळी माहिती आहे याबद्दल तर ते सुद्धा त्यांनी कमेंट करू शकता। अरे बघा, ही कमेंट फक्त मला एकट्याला जाणार नाही तर सर्वांनाच, तुम्हाला मला सर्वांना जाणार आहे। सो करा ओके, हां। आणि जर व्हिडिओमध्ये नवीन आला असाल तर लाईक आणि शेअर करून टाका, ओके। अँड इफ यू आर माय सबस्क्रायबर देन बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, ओके, जेणेकरून की तुम्हाला असेच माझे व्हिडिओ भेटत राहतील। अजून काय तुमचं सपोर्टच पाहिजे यार, तर काय आपण कुठल्या कुठं जाऊ माहिती का, काय अडचणीची गोष्ट नाही आहे, पण तुमचं सपोर्ट बस। खेळ संपला असा भाग येतो। तर ओके, तर आता न्यू मेथड अनलॉक झाला वाटतं, ड्यू एल, तर लियंग्स टुर्नामेंट आणि ड्यू एल ना, मी बरोबर प्रोनाउन्सिएट करतो आहे ना, तर काही चुकलं असेल तर तुम्ही मला सांगू शकताय, ओके। तर शॅडो वर्सेस निंजा इन ड्यूएल, आता मला माहीत नाही की ड्यूएलमध्ये फक्त तेवढा एकच एनिमी आहे का बाकीचे सुद्धा एनिमी आहेत, अरे तू विसरतो कशाला, तू ह्या दिवसुद्धा खेळला ना, तर ह्याच्यानंतर अजून सुद्धा असतील वाटतं, हां बराबर आहे। तर थोडक्यात ते सर्वायवलच आहे ना, हां, तर जोपर्यंत आपण पूर्णपणे आपली जी हेल्थ आहे ती डाऊन होत नाही तोपर्यंत आपल्याला लढावंच लागेल असा सीन येतो। तर आपण राऊंड वन जिंकलेलो आहोत, तर आता चालू होतो आहे राऊंड टू। अरे तो आपलं हेड देतो यार, लवकरच आपल्याला काहीतरी करावं लागेल, कारण बघा आपली हेल्थ खूपच कमी केलेली आहे त्यानं। ओके, तर आत्ता त्याची हेल्थ कमी झालेली आहे, बघा आपल्याच हेल्थ कमी होत होती। तर आपण दोन राऊंड जिंकलेले आहेत निंजापासून, हां हो, तर असा सीन आहे। मला वाटलं की अपडेटनंतर तो ड्युएलचा जो मोड तो चेंज झाला आहे बरं का, कारण बघा अपडेट जादूगर, मला माहीत नव्हतं अपडेट जादूगर सर्वायवल आहे म्हणल्यावर लास्ट पॉईंट खेळायला होतं, पण आता मी चिकलं की बाजूलाच पुन्हा एकदा खेळून सुद्धा खूप वेगळा सीन झाला माझा, पण असू दे। अरे बापरे, तर ओके कट्स अँड प्रोसेस, तर ह्या एनिमीसोबत लढण्यासाठी आपल्याला म्हणजे खूप काही करावं लागेल। तर ओके, तर ह्या दोघांची काय सांगितलं ते सांगितलंच आहे मी तुम्हाला, पण पुन्हा एकदा सांगतो, ही शॅडो फाईट टू जी गेम आहे ते आपण ह्या दोघांसुद्धा
पूर्णपणे नाही पूर्ण नाही संपलेली, पण आता पूर्णपणे पुन्हा एकदा चालू केली आपण. तर काय नाही, बाकीची व्हिडिओ ती पहा आणि हे व्हिडिओसुद्धा तुम्ही पहा. तर ह्याच्यावर मी प्लेलिस्ट आणली असेल, नसेल आणले तर आणतो. ओके, तर बाय.